वेल हॅलो नमस्कार. होप तुम्ही सगळे छान आहात, हॅपी आहात आणि ठणठणीत आहात. आता तुम्हाला मागे दिसतच आहे. सो अनदर डे अनदर रेसिपी. आज आपण बनवणार आहोत, मी ही काल पावभाजी बनवली होती आणि इथे भाजकी बडीसोप आहे, ज्याचं मी रेसिपी ॲज शॉर्ट म्हणून टाकणार आहे, ह्याचं प्लॅन केलं आहे. सो नाव बघू ते कसं होतं आहे. बट आता भातासोबत सॉरी पावभाजीसोबत भात बनवते, कारण का पावभाजीसाठी पाव संपलेत, ब्रेड संपलेत आणि आता आम्ही जाऊ नाही शकत, किंवा काही ऑर्डर केलं तर ते रिटर्न नाही येऊ शकत इतक्या लवकर. आम्ही जेवेपर्यंत डिलिव्हर नाही करत इतक्या लवकर इथे. सो आता आपण बनवूयात मसाले भात, जो पावभाजीसोबत खातात खूप लोक खातात. आम्ही पुण्यात असताना तवा पुलाव आणि पावभाजी खायचो साईड बाय साईड. जर पाव तवा पुलाव फिक्का असेल तर त्याच्यासोबत पावभाजी खाली तर खूप भारी वाटते. सो मग लेट्स स्टार्ट द रेसिपी. ओके, मी हा कुकर आणि तेल गरम करून घेतलेला आहे. मग आता ह्याच्यात ट्रेडिशनली तर सगळं घालायचं आहे, पण काही काही गोष्टी नाही घालायच्या, जसं की मी हिंग स्किप करते, फक्त मोहरी टाकते आता सध्याला, भरपूर अशी मोहरी, नाही तर तुम्ही मोहरी पण स्किप करू शकता, कढीपत्ता ॲज युजल, कोथिंबीर आणि आपलं लसूण. माझ्या ह्याच्यात मी तवा पुलाव होईल असं काय करते, कारण का मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते, तर तवा पुलावसाठी मसाला वेगळा असतो तवा पुलावचा, तो माझ्याकडे नाही आहे, म्हणून मग मी हा गरम मसाला यूज करणार आहे ह्याच्यामध्ये आणि परततानाच ते सगळं. सो तवा पुलाव जर तुम्ही विदाऊट पावभाजी खाणार असाल तर त्याच्यात मटार आणि गाजर, शिमला मिरची हे सगळं टाका. ह्याच्यात ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी टाकत नाही आहे. इट इज गोइंग टू बी काइंड ऑफ प्लेन मसाले भात, पण थोडासा ट्विस्ट असं. ह्याच्यात मी बटाटा घेतला नाही आहे, ह्यात मी एक कांदा घेतला आहे, टोमॅटो, पालक घेतला आहे, कोथिंबीर, बाकी तुम्ही बघितलं. मी आता परतून घेते. ओके, आता ह्यात आपण तुम्ही नोटीस केलं की नाही माहिती नाही, पण मी मसाला भातासाठी सगळं उभं चिरून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल, मला तसं आवडतं, म्हणून मग तुम्ही पण ट्राय करू शकता. ते मी सगळं हाफ हाफ टेबल स्पून तिखट वगैरे घेतली आहे, कारण का मी 2 कप पूर्ण 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, मला विषांनी ते सगळे धुवून दिले. तो मला हेल्प करतो जेव्हा माझं असं काहीतरी वेगळं करायचं मन असेल तेव्हा. सो मग त्याने ते बन धुवून इथे ठेवलेत. हे बासमती राईस आहे, 2.25 कप आहे. आम्हाला दोघांना तो खूप होतो, उद्या सकाळी नाश्ता म्हणून पण होऊन जातो. आणि आता मी गरम मसाला ॲड करते. गरम मसाला जास्त नका ॲड करू जर तुम्हाला जास्त स्पायसी नाही पाहिजे असेल तर, म्हणजे इनफॅक्ट तुम्ही गरम मसाला ॲड पण नका करू. माझ्याकडे तवा पुलावचा मसाला नाही आहे म्हणून मी ॲड करते. तुम्ही तवा पुलावचा मसाला इझिली घेऊन येऊ शकता, इंडियामध्ये शॉप्समध्ये लगेच मिळतो. सो मी असं थोडंसं स्पायसी होईल असं, कारण का कालची मला भाजी स्पायसी होईल असं वाटली होती, पण ती स्पायसी झाली नाही आहे. जशी तिला खोकळी वगैरे हे सगळं झालं आणि ती मुरली, तशी ती कमी स्पायसी लागायला लागली. सो मग असा छान मसाला भाजायला वास येईल भाजताना, की मे बी मी ह्याच्यात बिर्याणी मसाला पण टाकला पाहिजे का. ओके, ह्याच्यात आपण थोडासा बिर्याणी मसाला पण टाकू. ह्याच्यात ऑलमोस्ट मी हाफ टेबल स्पून पेक्षा जास्त घेतलाय बिर्याणी मसाला. असं छान मसाल्याचं खूप छान वास येतोय, आणि तुम्हाला दिसत पण असेल तर खूप छान दिसत आहे रेड रेड, पण हे एवढं रेड राहत नाही, कारण का नंतर मी ॲड करून टाकते ना सगळ्या गोष्टी. मग ते तुमची ट्रेडिशनल खिचडी तुम्ही कसं बनवता, ट्रेडिशनल खिचडीमध्ये आपण मूग डाळ टाकतो किंवा वेगळ्यावेगळ्या डाळी पण टाकतो, तर मग त्याच्यात तर अजून कमी तिखटपणा होतो, तिखटपणा नाही पण होऊन जातो जो आधी टाकलेला.
भात शिजवताना भातामध्ये मिक्स होऊन जातो. आता मी हे जास्त होऊ नाही देणार आहे टोमॅटो, कारण ते मला ते एक ॲज अ होल टेक्स्चर म्हणून पाहिजे. तर पुलाव तर थोडंसं एक फील यावं म्हणून मी ह्यांना फक्त चटपट आऊ करते आहे. आणि आता भरभर भरभर टाकून घेणार आहे पालक. कोथिंबीर मीठ टाकायचं आहे हा मला आपण. मी फक्त तिखट वगैरेच टाकले, आता ह्याच्यासोबत टाकेल. छान करायचं मिक्स होत आलं. आता आपण मीठ टाकूयात. मीठ मी सगळ्यात एकत्रच टाकणार आहे. सव्वा कप तांदूळ आणि हे ओके. मी राईस ॲड केला आहे आणि पाणी टाकून पण घेतलेलं आहे. आता पाणी तुम्ही टेस्ट करा ह्याचं. पाणी पाण्यामध्ये थोडंसं हलकंसं जास्त मीठ असलं पाहिजे, कारण का मग ते कारण का भात शोषून घेतो राईस जेव्हा तो शिजतो तेव्हा. सो ही टिप होती एक. आणि आता बघू हे कसं बनत आहे. ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्या हां. ह्याच्या दोन शिट्ट्या झाल्या की तुम्ही बंद करू शकता. ओके बघा असं मस्त आला भात. त्याच्यावरचं जो व्हाईट हे आहे त्याच्यावरती तूप घातलं आहे. खूप भारी दिसतोय आणि खूप छान वास येतोय असा दिसतोय. आणि आता माझी पावभाजी गरम होते. ओके सो हा आज आहे आजचा बेत. हा आहे आजचा बेत असं मला म्हणायचं होतं. आज रायता पण खाऊ शकता. आता जेवण झालं. कसं होतं जेवण? खूप भारी होतं. खूप टेस्टी यम्मी है ना. मला पण खूप भारी वाटलं हे खाऊन. असं राहवलं नाही मला की तुला विचारावं. खूप भारी अशी गुंगी आहे. आपण वॉक करायला जाऊ. हा मिल्कशेक आम्ही AIB नाही काय AIL ऑल इंडिया लेटंट इंडियाज गॉट लेटंट इंडियाज गॉट लेटंट बघत होतो. पण मला ते थांबवावं लागलं विशालला विचारण्यासाठी कसं होतं जेवण. तुम्ही पण ट्राय करून बघा, बनवून बघा. आणि आय वुड सजेस्ट खड्ड्यात जाऊ दे तवा पुलावचा मसाला. पण तो जो गरम मसाला टाकला होता ना मी तो टाका. आणि बिर्याणी मसाला टाका. खूप भारी लागतंय. आणि पावभाजी सोबतच खावा. खूप यम्मी झालं होतं. खूप कॉम्बिनेशन ना म्हणजे लिटरली असं तवा पुलाव पावभाजी सारखं नव्हतं पण कसं होतं खूप छान होतं. त्याच्यापेक्षा खूप भारी होतं है ना. असं मन भरून खाल्लंय आम्ही. तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खावा. ओके बाय.